संगणकीय पद्धतीने नोंदणी करत कांद्याचा लिलाव सुरू करणार असल्याची माहिती मनीषताई काटकर यांनी दिली आहे. बोलठाण उपबाजार समितीमध्ये कांद्याचा आणि मक्काचा लिलाव कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरली आहे. ती अखेर बाजार समितीच्या उपसभापती असलेल्या मनीषताई काटकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक घेत काही अटी आणि शर्ती ठेवत पुढील आठवड्यामध्ये लिलाव सुरू करण्याबाबत सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यानं हा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. यासंबंधी माहिती टीम इंदासा दिली आहे. नाशिक जिल्ह्यात एकमेव संगणकीय प्रणालीचा वापर करत नावलौकिक मिळवलेल्या नांदगाव बाजार समितीनं गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना आपला कांदा विक्री करण्यासाठी मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करत त्याचं टोकन घेत कांदे विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात घेऊन यावं अशी संकल्पना सुरू केली. यातच दररोज 300 ट्रॅक्टरमध्ये आणलेला कांदा नोंदणी केली जाते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बोलठाणा येथे उपबाजार समितीच्या कार्यालयात उपसभापती मनीषताई काटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रामुख्यानं दररोज 250 वाहनामधून आणलेले कांद्याचे निलाव करणे, कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करावी, उपबाजार समिती आवारास कंपाऊंड करणे, एकाच ठिकाणून वाहने आत घ्यावी, एका वाहनासोबत फक्त 2 व्यक्ती असेल या खबरदाऱ्या घेण्यात येणार आहे, सोशल डिस्टन्सिंगचं अंतर राखत त्याचप्रमाणे मक्का विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची गरज नसल्याची या विषयावर त्यांनी चर्चा केली. उपसचिव जितेंद्र गरुड, मुख्यलिपिक बाबासाहेब साठे यांनी यावेळी टीम बंदासला माहिती दिली आहे. बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय निकम, सरपंच ज्ञानेश्वर नवले, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, पोलीस हवालदार रमेश पवार यांच्यासह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोकुळ कोठारी, पारस सोने, बबलू नहार, संतोष तातेड, सुरेश सोनी, मनोज सोनी, अर्जुन पाटील, अनिल रिंढे, रफिक पठाण, रिखभ पाटणी, दिलीप पवार, अमित नहार, मनोज रिंढे यांच्यासह बोलठाण ग्रामपालिकेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुण हिंगमिरे, बिंदास मीडिया, बोलठाण, नाशिक. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार समस्त महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समितीसह सर्व गावावर ठप्प झाले होते. परंतु नांदगाव तालुक्यामध्ये अशी एकमेव बाजार समिती आहे नांदगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये, की तिने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कांद्याच्या ट्रॅक्टरचे नोंदणी करून सुमारे 300 ट्रॅक्टर अगोदर सुरुवातीला नोंदणी करण्याचे चालू केले होते. परंतु त्यानंतर 400 ट्रॅक्टर नोंदणी करायचे चालू केले. या मुख्य बाजार समितीमध्ये लोड यायला लागल्या कारणाने परत ते बंद करून परत 300 ट्रॅक्टरपर्यंतचे निलाव चालू केलेले आहे. याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील उपबाजार समितीमध्ये कांद्याचे निलाव सुरू करण्याबाबत व्यापारी तसेच शेतकरी बांधवांनी मागणी केली होती. याबाबत आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य लिपिक श्री बाबासाहेब साठे आहेत, यांना याबाबत विचारूया. साठेसाहेब, हे जे मार्केटचे निलाव चालू होणार आहेत आत्ता कांद्याचे, हे कशा पद्धतीवर चालू होणार आहे आणि हे जे आहेत ही नोंदणी कशा पद्धतीवर करायची आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खुल्या पद्धतीने कांद्याचा लिलाव हा फक्त नांदगाव बाजार समिती आणि विंचूर बाजार समिती या दोन बाजार समितीमध्ये सध्या चालू आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये आगाऊ फोनद्वारे नोंदणी केली जाते आणि 300 वाहनांना त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या टोकन देऊन त्यांना मेसेज देऊन त्यांना लिलावासाठी बोलावण्यात येते, त्यामुळे गर्दी होत नाही. अशा पार्श्वभूमीवर बोलठाण परिसरामध्ये बोलठाण उपबाजारावर कांद्याचा लिलाव चालू करावा अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी पुढे आली. त्या संदर्भामध्ये आज बोलठाण उपबाजार येथे संचालक मंडळाचे काही संचालक, उपसभापती, त्याचप्रमाणे व्यापारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी, पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक घेण्यात आली. या परिस्थितीतून शेतकऱ्यांची आज जी हानी होऊ राहिली आहे, शेतकरी आज ज्या संकटाला तोंड देत आहे, शेतकऱ्याचा माल निघून त्यांची जी आर्थिक दळणवळण व्यवस्था आहे ही पूर्ण ढासळलेली आहे, याच्यावर या ठिकाणी मीटिंग घेऊन काहीतरी तोडगा काढावा या संदर्भात चर्चा करण्यात आली.